कामगारांसाठी अन्यायकारक कायदे बनत आहेत सर्वसामान्य माणसाला अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांसाठी मोठा संघर्ष करावा लागतोय संविधानानं दिलेले हक्क नाकारण्याचा प्रयत्न प्रस्थापित व्यवस्थेकडून सुरू आहे अशा वेळेस श्रमिकांच्या संघटनेनं अधिक तीव्र संघर्ष करण्याची गरज आहे असे उद्गार कॉम्रेड उदय भट यांनी काढले बँक एम्प्लॉईज युनियनच्या अमृत महोत्सवी वर्ष शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते बँकांसह विविध वित्तीय संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या बँक एम्प्लॉईज युनियनला चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत युनियननं अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केल्यानिमित्त कोल्हापुरातील श्रमिक हॉलमध्ये कार्यक्रम झाला त्याला कॉम्रेड उदय भट कॉम्रेड अतुल दिघे शासकीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल लवेकर कोल्हापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष शिरीष कणेरकर कॉम्रेड दिलीप पोवार बाबुराव कदम उपस्थित होते शोषणाविरुद्ध लढण्याची ताकद श्रमिक महासंघानं दिली आता कामगारांना देशोधडीला लावणारं धोरण राबवलं जातंय तर सर्वसामान्य माणसाला रोजच्या अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी संघर्ष करावा लागतोय सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे सामान्य माणसाचं जगणं अवघड बनलंय त्याविरोधात तीव्र संघर्ष करण्याची वेळ आली आहे असं मत कॉम्रेड उदय भट यांनी व्यक्त केलं तर बँक एम्प्लॉईज युनियननं संघर्षाची आणि समतेची परंपरा पुढं चालू ठेवावी असं आवाहन कॉम्रेड अतुल दिघे यांनी केलं अंधश्रद्धा बुवाबाजी आणि अघोरी कृत्य याबाबत कृष्णाथ स्वाती यांनी मार्गदर्शन केलं तर महासचिव नारायण मिरजकर यांनी युनियनचा आढावा घेतला यावेळी सचिव प्रकाश जाधव विलासराव चव्हाण रावसाहेब पाटील उत्तम पाटील दिलीप लोखंडे गोपाळ पाटील यांच्यासह युनियनचे सदस्य उपस्थित होते